जब मिल गेल्यावर ते जेवण करत असत, म्हणजे त्यांनी शेवटच्या दिवस त्यांच्या आयुष्याचं शेवटचं दिवसाचं जेवण, अच्छा 30 डिसेंबर 1989 जेवण रात्रीचं एकतीसला त्यांनी पंजाब मिल गेल्यावरच घेतलं. म्हणजे नेमकं काय विषय काय? आता ते असं होतं की त्यांची जी प्रियसी होती, हे जेव्हा यांनी निर्णय घेतला मुंबईहून चाळीसगावला यायचा राहायला कायमस्वरूपी, त्यावेळेस ते तिलाही सोबत घेऊन येणार होते, म्हणजे ते लग्नच करणार होते. आणि त्यावेळेस तिने प्रॉमिस केलं होतं त्याला की मी येते तुमच्यासोबत म्हणून, परंतु तिच्या घरच्यांचा विरोध झाल्यामुळे त्यांनी पाठवलं नाही. मग शेवटी लास्ट मोमेंटला जेव्हा हे गाडीत बसले त्यावेळेस ती धावत धावत ब्रिटिश स्टेशनवर आली आणि तिने यांचा हातात हात घेऊन यांना प्रॉमिस केलं की यू गो हॅड, आय एम फॉलोईंग यू बाय फ्रंटियर मेल अँड वील हॅव अ डिनर टुगेदर इन चाळीसगाव. हे तिचं प्रॉमिस होतं, ते प्रॉमिस ती पाळेल ह्या आशेने त्यांनी शेवटपर्यंत डिनर तिच्यासोबत घ्यावं म्हणून त्यांनी त्यांचं रात्रीचं जेवण पंजाब मेल गेल्यावरच घेतलं आणि तिची त्यांनी वाट बघितली. वा वा वा. आणि ते बऱ्याचदा पंजाब मेलचे वॉर्निंग झाल्यावर उंबरठ्याच्या थोडे बाहेर यायचे म्हणून. हो, ते रस्ता पाहण्यासाठी रस्ता बघायचे किंवा घरामधले सगळे लाईट ऑन करून टाकायचे. अच्छा. आणि एक फुलांचा जोपर्यंत गार्डन होता इथे तोपर्यंत छानपैकी फुलांचा बुके बनवून ठेवायचे तिच्या स्वागतासाठी. रोज 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 नवीन बुके बनवायचे. आणि ज्यावेळेस फुलं कमी झाली त्यावेळेस त्यांनी कागदी फुलं तयार केली आणि ते कागदी ओरेगामी कागदी शोभेची पूर्वी फुलं तयार करायची आणि त्याला सुगंधित केलं त्या फुलांना आणि त्याच्यावर असे ते मेणाचे ड्रॉप्स वगैरे टाकून असं हे करून तो बुके कायमस्वरूपी एक तयार करून ठेवला होता, किती आली की तिला हा द्यायचा असं त्यांच्या स्वागताची ते आतुरतेने ते तिची त्यांची वाट बघत असत आणि त्यांच्या स्वागतासाठी ते सिद्ध असत. रात्रीचं जे जेवण असायचं ते सुरुवातीला ते स्वतः बनवायचे, नंतर त्यांना डबा यायचा आमच्यासारख्यांकडनं, तो डबा जो असायचा त्या डब्यामध्ये ते शेअर करून ठेवायचे की आपण दोघांचाच तो डबा असायचा. तेव्हा आई नव्हत्या का त्यांच्या? आई गेली नाही, आई वारलेली आहे. 1957 नंतरची ही गोष्ट आहे, आई 57 पर्यंत होती. म्हणजे एकदम असं उत्कट प्रेमाची एक मिसाल आहे म्हणजे प्रश्न उत्कट प्रेमाचं. म्हणजे आजकालच्या युगामध्ये आपण बघतो की प्रेमाची व्याख्या संपूर्णपणे बदललेली आहे. नक्कीच नक्कीच. आणि ह्या सगळ्या दंतकथा वाटतात परंतु ह्या प्रत्यक्ष अनुभवलेल्या गोष्टी आत्ताच्याच आहेत म्हणून. एवढं काही जुनं पण नाही ते. नाही, फार काही जुनं नाही आहे. जवळपास आता साहेबांना जाऊनच 31 वर्ष झाले. तिथून साहेब हा सुद्धा व्हॅलेंटाईनच होता असं म्हणतो. किंवा एक प्रेमामध्ये त्यागाची परिसीमा म्हणजे केकी मुसांकडे बघता येईल. आणि त्यांनी मग लग्नाचा विचार पण केला नाही नंतर? मग नाही, प्रश्नच येत नाही. नंतर लग्नाचा विचार झाला नाही, लग्नही त्यांनी केलं नाही, ते शेवटपर्यंत बॅचलरच राहिले. वा वा. सर मग यांचं एवढं प्रेम होतं, मग त्यांच्या ज्या प्रियसी होत्या ते त्यांना बऱ्याचदा पत्र लिहायचे म्हणे? नाही, पण एकच त्यांचं पत्र आलेलं आहे. आणि यांच्या एक हाती खानवाल्या म्हणून यांच्या एक रिलेटिव्ह होत्या, त्यांचं एक पत्र आमच्या रेकॉर्डला आहे. अच्छा. त्या पत्रामध्ये असं लिहिलं आहे की तिने तिला इंग्लंडला पाठवण्यात आलेलं आहे आणि तिकडे तिचं लग्न करण्यात आलेलं आहे. अच्छा. त्यामुळे तू आता तिची काही वाट बघून तू लग्न करून घे. साहेबांना समजलं ते लग्न नाही, ते पत्र त्यांनी फोडलंच नव्हतं. अच्छा. ते वाचलंच नाही त्यांनी ते पत्र, त्यांच्या नंतर आम्ही ते वाचलं आहे, आलं की लक्षात. आणि तिचं एक असं टाईप केलेलं एक लेटर आहे, कदा ते बहुधा तिचंच असावं कारण खाली नाव वगैरे कोणाचंच लिहिलेलं नाही आहे, परंतु त्या पत्रामध्ये जो मजकूर आहे तो 100% असा आपल्याला जाणवतो की तो तिनेच मूस साहेबांच्या बाबतीत व्यक्त केलेल्या त्या भावना आहेत. म्हणजे बाहेर आपण ऐकतो की त्यांचे बरेच गठ्ठा पत्र जमा झाले होते, त्यांनी ते शेवटपर्यंत फोडलेच नाही. नाही, जनरल सगळा जो पत्रव्यवहार होता. अच्छा. आता आपला सगळाच पत्रव्यवहार आपा तपासला गेला आहे, तो ग्रुपिंग पण झाला आहे, तो प्रिझर्व पण करण्यात आला आहे आणि तो डिजिटाईज पण करण्यात आलेला आहे. अच्छा. तर त्याच्यामध्ये त्यांचं असं पत्र प्रियसीचं असं एकच आम्हाला असं सांकेतिक असं एक पत्र सापडलेलं आहे. म्हणजे आता माझ्या तरी लक्षात येते की के मूस सरांच्या जीवनाविषयी आप